नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह आणि दाबा बेल मुंबई गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सतत सुरूच आहे मोठमोठे खड्डे धूळ यामुळे रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे त्यातच रस्त्याचं काम सुरू असल्याने मर्यादित वाहतूक सुरू आहे मात्र बेजबाबदार अवजड वाहन चालकांमुळे अनेक जीव घेणे अपघात या महामार्गावर होत आहेत नशेत दूध वाहन चालक यमदूत बनून निष्पाप वाहन चालकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरत आहेत माणगाव तालुक्यातील इंदापूर शहरात हॉटेल सुग्रास समोर डम्पर आणि मोटरसायकलच्या जबरदस्त धडकेत दुचाकी स्वाराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे तेरा सप्टेंबर रोजी सायंकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास निळ्या आयवा डंपर क्रमांक एम एच शून्य पाच ए एम तीस शहात्तर वरील ब्रह्मप्रसाद यादव हा नशेत धूत असलेला चालक डंपर घेऊन जात असताना रातवड ते माणगाव रस्त्यावर त्याचं डम्परवरील नियंत्रण सुटलं तळाचरईचे रहिवासी लिपिक योगेश गणपत पातेरे हे आपली पॅशन प्रो क्रमांक घेऊन याच मार्गावर डम्परच्या पुढे होते दारूच्या नशेत असलेल्या डम्पर चालकाला ऐद वर्दईच्या महामार्गावर आपण गाडी कशी चालवत आहोत याचं भान देखील नव्हतं त्यामुळेच नियंत्रण सुटलेल्या आणि भरधाव वेगात आलेल्या आयवा डम्परनं पाठीमागून दुचाकीला जोरदार ठोकर दिली या अपघातात योगेश पातेरे यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला या प्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात आयवा डंपर चालक राम भवन यादव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अस्मिता पाटील करत आहेत वादळवारा लाईव्ह साठी प्रमोद जाधव माणगाव नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकर